हरिओम श्रीराम अंगज्ञ, माझं नाव सुभदा केशव सामंत. मी कुडाळ उपासना केंद्रात आहे. तेव्हा 2000 सालापासून मी बापूंच्या परिवारात कार्यरत आहे. मी इथे रामनाम बँकेचं काम पण मी बघते, त्यामुळे बापूंनी मला ते एक सेवा दिलेली आहे, ती मी प्रामाणिकपणे, म्हणजे बापूंना माहिती, ती मी करते. एक अनुभव सांगायचे म्हणजे बापूंचे अनुभव खूपच असतात आम्हाला, पण परवाच हल्ली सच्चिदानंद पादुकांचा अनुभव. मी घरात आम्ही दोघच असतो आणि वयस्कर आहोत, म्हणजे माझं आता 73 वय, त्यांचं पण 80च्या दरम्यान आहे. आणि सच्चिदानंद पादुका केले आणि नैवेद्य अर्पण करायला मला उशीर झाला, म्हणजे 1:30 वाजून गेला. बापूंना म्हटलं, बापू उशीर झाला हो, एकटीच मी करणार आहे, तुम्हाला माहिती आहे हे सगळं. तर नैवेद्य मी अर्पण केला बापूंना, आरती वगैरे केली. आणि बाहेर मी रोज दही भात ठेवते, रोज बाहेर. तो मी बाहेर दही भात ठेवायला गेले तर खुर्चीत आपले बापूंचा कृपा सिंधू आलेला, म्हणजे आपण म्हणतो ना छबी रूपाने, 40व्या अध्यायात आहे साई चरित्राच्या, कि ते कसे छबी रूपाने आले, तसे बापू आपले खुर्ची बाहेर, आम्ही खुर्ची ठेवलेली असते नेहमी, कोण दुधाचं पातेलं किंवा काय ठेवायचं असेल, पेपर बिपर कोणतं, तिथे आणून ठेवतात. त्याने तो बापूंचा फोटो असा दिसेल असा खुर्चीत बसल्यासारखा त्यांनी असा टेकवून ठेवला होता त्या खुर्चीला. आणि म्हटलं, बापू खरंच पावले मी, कारण नैवेद्य अर्पण केला आणि तुम्ही आलात, खरोखरच अंबद नेहमी.